कसं वाटतंय ब्रो? मस्त वाटतंय, छान वाटतंय. अरे पहिल्यांदाच करतोय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आदित्य अर्चना व्लॉग्स. आज आम्ही चाललो आहोत अलिबागला, कारण आदित्यच्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे अलिबागला. सो येस, आज हळद आहे, हळदीसाठी चाललो आहे आणि तिथून आम्ही वेडिंग कवर करू. सो स्टे ट्यून. हॉटेल आहे आनंद वन, 4.5, माहिती नाही ते 4.5 काय मतलब आहे, असं आहे. खूप छान आहे याचं सराउंडिंग. इथे वेट करतायत कधी ही शूटिंग संपवते आणि मला चिकन खायला मिळतं, आणि त्यांचा हा पार्टनर. सो इथे आमच्या दोन थाळ्या आहेत, ही आहे चिकन थाळी आणि ही व्हेज थाळी. चलो आता मला भूक लागले, सो विल स्टार्ट इटिंग. आमचा लंच झाला आहे, 4 आहे आणि आता आम्ही जाऊ. हळद आहे यांचा फ्रेंडशी आज अलिबागला, सो तिथे जाऊन भेटूया. इथे बघा, हे आमचे ब्राईड आणि ग्रूम आहे, त्यांचं पोस्टर लागलेलं आहे. आम्ही थोडं द्विधेमध्ये होतो की आम्ही बरोबर चाललो आहे की नाही, बट आता वी आर शुअर की वी आर ऑन राईट ट्रॅक, सो लेट्स गो. आम्ही आलो आहोत आपल्या मित्राच्या घरी. आहे मनोज, मनोज विटकोले जो माझा कॉलेज फ्रेंड. येस, कसं वाटतंय ब्रो? मस्त वाटतंय, छान वाटतंय. अरे पहिल्यांदाच करतोय. या आहेत ग्रूमच्या मम्मी
एकदम ऑथेंटिक त्यांचा ट्रेडिशनल अटायर घातलाय त्यांनी. लुक ॲट हर हेअरस्टाईल, मला खूप छान वाटते. हे आहेत मनोजचे बाबा आणि तो छोटासा मुलगा. हे आहेत आपले मनोजचे बाबा, तर त्यांच्यासोबत आले त्यांचं बसायला आणि त्यांच्या घरी आलो. तर आता आम्ही इथे सगळेजण मस्त रिलॅक्स करतो. इथे नदी आहे, इकडं स्वयंपाकाचं काम चालू आहे. जोरदार तयार आज मटण आहे. बोट बघा इथे, इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटतं इथे. भरपूर झाड लावले होते ना, केळी नारळाची. आहेत नारळ पण आहेत, छोटे नारळ आहेत, आंबा आहे, बाग आहे कोणाचा तरी इथे जवळपासच. आम्ही सहज चाललो आहे आता थोडस वॉक करायला. आम्ही इथे चाललोय वॉक करत थोडस निवांत. तिकडे तुम्ही बघितलं मनोज वेट कोळीचा हळदचं सेरेमनी. ॲक्च्युली सकाळपासून 9 वाजताच चालू झालेलं, कारण बाहेरचे जे पाहुणे येतात ते येऊन आणि मग जातात, तर मग त्यांच्या सुविधासाठी सकाळपासूनच असतं इथे हळद. आणि रात्रीचं जे असणार ते तर अजून वेगळे धमाल असणार आहे. तर बघूयात आपण, कारण आमच्यासाठी पण फर्स्ट टाईम आहे. तर भेटूया पुढे, तोपर्यंत इथे थोडंसं वॉक करत लेट सी की कुठे डेड एंड येतं याचं. इतकं शांत आहे इथे, इतका मस्त व्ह्यू आहे आणि वाव. तर आता इथे वरमाई म्हणजेच आमचे मनोज जे आहेत मित्र, त्यांची आई आहे तिथे, त्यांचं आता मिरवणूक असणार आहे. तर इथे सगळे बँड बाजा आणि ते रेडी आहे. बघूया, एक नवीन अनुभव असणार आहे.